पण आहे, कारण मी गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा मराठवाड्यात फिरलेलो आहे, तुमच्याकडे आज आलेलो आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने जे काही नुकसान झालेलं आहे त्याची मोजदात करता येणं अशक्य अवघड आहे. म्हणजे जे आता तुम्ही सांगितलं हे जर का फक्त तुमच्या एकट्याचं जर का एवढं मोठं नुकसान झालं असेल तर पूर्ण राज्याचं काय झालं असेल. आणि म्हणून मी तुम्हाला दिलासा द्यायला आलो की खचून जाऊ नका. सत्ता स्थापन सरकार वगैरे तिथं होईल, पण आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही कोणी खचून जाऊ नका. जे जे करता येणं शक्य असेल ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आणि जे मी तुम्हाला वचन दिलेलं आहे ना, मग ते कर्जमुक्तीचं असेल आणखीन काय असेल ते मी पूर्ण करेन. फक्त एक काम करा बानगुडे सर, तुम्ही आज सगळ्यात इकडे शेतकरी मदत केंद्र सुरू करा. आणि आता समजा पीक विम्याचा मुद्दा असेल तर त्या पीक विम्याच्या मुद्द्यामध्ये किती जणांना नुकसान भरपाई मिळालेली आहे, किती जणांना कंपन्या दाद देत नाही आहेत, हे सगळं मला पाहिजे. पंचनामा झाला असेल तर त्याचं एक पाहिजे. कारण आपण ह्या ज्या काय त्यांच्या त्या काय म्हणायचं तुमच्या प्रोसिजर बरोबर ना, ते ठीक आहे त्यांच्या समाधानासाठी ते पण करू, पण त्या पलीकडे जाऊन तुमच्यासाठी जे जे काय करता येणं शक्य असेल ते मी करीन. आणि वेळ प्रसंगी तसं जर का मला गरज पडली तर मी रस्त्यावर सुद्धा उतरेन. मी सत्तेसाठी मी कुठे लाचारी पत्करणारा नाही आहे, तुम्हाला माहिती आहे. मला माझा शेतकरी दादा हा जास्त महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. फक्त तुम्ही धीर सोडू नका, बरोबर आहे. कारण नाही तर तुम्हाला वाटेल मी इथे चालो आणि नंतर निघून गेलो, तसं नाही. मला ती कल्पना आलेली आहे पूर्ण. तुमच्या आधी मी डाळी आणि हे सगळं मी घेऊन जातो. मला फक्त नीट माहिती द्या. विमा कंपनी असेल तर विमा कंपनीचं नाव मला सांगा, कुठल्या कंपन्यांकडनं तुम्ही हे केलेलं, कारण प्रत्येक विभागात त्या कंपन्या वेगळ्या आहेत. ती संपूर्ण माहिती मला द्या आणि तुम्ही काळजी करू नका. जे जे करता येणं शक्य असेल ते मी करेन. फलसा सुपॅन कार्ड कंपनीचे करोडो रुपये तालुक्यातली म्हणजे सर्वसामान्यांनी गुंतवलेत आणि त्या सरकारने तुमच्या मोदी सरकारने कंपन्या बंद केली. ते फास लावायला आम्ही एजंट करोडो रुपये आमच्या घाण आहे, आम्ही पोलिस गोळा करून दिले. म्हणून हे सगळे आहेत ना, या सगळ्या गोष्टी मी शिवसेनेची मदत केंद्र करतो ना. मला एक 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 तुमच्या व्यथा पाहिजेत. आता मला हेही माहिती आहे की जसं म्हणून मी म्हटलं की प्रत्येक विभागाची आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या थोड्या थोड्या व्यथा नुकसान झाले हे तर आहेच, पण पिकं वेगळी आहेत, थोड्याशा व्यथा वेगळ्या आहेत. काही ठिकाणी पीक विम्याचे पैसे मिळालेलेच नाहीत, काही ठिकाणी अपुरे मिळालेले आहेत, काही ठिकाणी ते दुष्काळी अनुदान अजून पोचलेलं नाही आहे. प्रधानमंत्री आपण जे तुम्ही जे बोललात ते 6,000 रुपये वर्षाचे ते अजून मिळालेले नाही. हे सगळे मला आता थोडी वर्गावर करून आपल्याला माहिती पाहिजे, कारण पूर्ण ताकदीनिशी आपल्याला या गोष्टी सोडून घ्यायच्या. आपण करू त्यांनाही सरळ करू. सर मला तुम्ही असं आवडतंय की तुम्ही आता जसं आला तसं प्रत्येक वर्षी एखादा म्हणजे दुष्काळ नसताना एखादी अशी ट्रीप मारून तुम्ही शेतकऱ्यांना असं भेटलं पाहिजे असं मला वाटतं. आम्ही बाबा अडचणीत असताना भेटू नका सर तुम्ही. आम्ही शहरी बाबू, आम्हाला शेतीतलं काही कळत नाही. मला कळून घेण्याची आवश्यकता नाही. तुम्ही आहात बरोबर आहे, तुम्ही तज्ञापेक्षा तज्ञ आहात, त्याच्यामुळे तुम्हाला संकटातून बाहेर काढणं याच्यासाठी मी वचन. आर्थिक संकट आहे साहेब, आम्हाला दुसरं काय नाही. काळजी करू. कधी 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 सत्ता स्थापन होणार शेतकऱ्यांच्या मांडून जाणून घेत आहे काय तुम्हाला. आता मी सांगत नाही, पश्चिम महाराष्ट्रात आज पहिल्यांदा तुमचा दौरा झाला, डाळिंबाचं पीक असेल किंवा आज द्राक्ष बघितलं मोठ्या प्रमाणात नुकसान. आता पूर्ण मी म्हटलं ना की प्रत्येकाची पिकं कोणी बागायती आहे कुठे, जसं आता इकडे मी बघितलं तसे द्राक्षाच्या बागेत आलेलो आहोत. पूर्ण महाराष्ट्राचा विचार करताना कुठे कापूस आहे, कुठे सोयाबीन आहे, कुठे काय आहे, कुठे काय आहे, ह्या सगळ्यांचंच नुकसान पूर्ण वाटात झालेली आहे. आणि हे अशी परिस्थिती फार वर्षानंतर आली असेल बरोबर ना काका, असे 20-25 वर्षानंतर अशी परिस्थिती आलेली आहे. पहिल्यांदा ह्या सगळ्यांना संकटातून बाहेर काढणं हे मला असं वाटतं सगळ्यांचं मिळून काम आहे आणि त्याच्यासाठी शिवसेना तरी वचनबद्ध आहे. त्याच्यामुळे मी दिलासा यांना द्यायला आलेलो आहे की तुम्ही अजिबात काळजी करू नका. कारण मी त्या तिथे फिरताना काही शेतकरी मला असे भेटले आणि सर्वस्व गमावलेले मला म्हणाले आत्महत्येशिवाय पर्याय नाही. म्हणजे मान्य आपण आत्महत्या करून प्रश्न सुटत नाहीये, प्रश्न सुटणार आहेत का, घर उघडं पडणार, त्याच्यापेक्षा तुम्ही काळजी करू नका. आपण आहोत ना सोबत. माझा आजचा हा पाहणी दौरा नुसतं काही मी फार्स करायला आलेलो आहे. मला जास्त बघण्याची गरज नाही. तुमचं नुकसान झालं एवढंच मला जे आहे त्याच्यात दिलासा देणं हे माझं काम. साहेब या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही सत्तेत असणं खूप गरजेचं आहे. आता शेतकरी तुमच्या शुभेच्छा असतील तर तेही होईल. साहेब या भागावर तुमचं एक विशेष प्रेम आहे असं गेल्या महिन्याभरापासून दिसतंय. आता शेखर गोरेंच्या सांगता सभेत तुम्ही शब्द दिला होता की 7-12 कोरा होईल म्हणून, त्याबद्दल काय शब्द दिला तो दिलाय. शेखरला सुद्धा जो शब्द दिला तो मी पाळला. काय शेखर भविष्यात पुनर्वसन होणार आहे का? तेच आहे माझं की शब्द पाळणं ही शिवसेनेची संस्कृती आहे.
आणि म्हणून त्या संस्कृतीला जागून जे मी शब्द दिले ते मी पाळणार. शेखांना सुद्धा प्रवेश देताना मी सांगितलं तो उमेदवारी देईन, मी त्यांना उमेदवारी दिली. नुसतं उमेदवारी देऊन नाही थांबलो, मी त्यांच्या प्रचाराला आलो. आता सातबाऱ्याचं सुद्धा बोललेलं तो माझा शब्द आहे, दिलेला शब्द फिरवणारे आम्ही नाही.